हॅलो, मी गीता हळदणकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स. आत्ता मी आत्ता आहे आमच्या फार्म हाऊसवर आणि आज तुम्हाला एक मस्त गंमत दाखवणार आहे. तुम्हाला सांगते, इथे ना एक पावशी आंब्याचं झाड आहे. पावशी आंबा म्हणजे काही जणं याला भोपळी आंबा म्हणतात. आणि तो आंबा इतका मस्त असं ना, तोंडाला पाणी सुटेल तुमच्या. म्हणजे अगदी कच्चाच आंबा आहे ना, एकदम खोबऱ्यासारखा लागतो छानपैकी. आणि जर आणि पिकलेला आंबा पण आहे ना, तो काढून असा पिकवावा लागतो. एकदम गोड असा आंबा तो लागतो. तर आता अश्विनी आहे माझ्याबरोबर. काल पण मी इथे आले होते पण मला काढता येत नाही ना आंबा. तर आता अश्विनी आलेली आहे काठी घेऊन. तर चाललो आहे आता आम्ही आंबे काढायला मस्त. तर चला मग पाहूया अश्विनी कशी काढते आंबे. आंबा झाडावरून अश्विनी कसा काढते ना तो पाहूया आपण. बॅक कॅमेराने दाखवते. हा आंबा पावसात पिकतो म्हणून ह्याला पावशी आंबा असे म्हणतात. प्रचंड मोठं आणि विस्तारलेलं असं हे झाड आहे. अरे बापरे, पडला 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 पडला. आंबा पडला ना की पिकवता येत नाही तो. ॲक्च्युली आम्ही काढतो आहे आंबा याने. आंबे काढायचा वेगळा घड असतो. आंबे आहे ना, जर ते पाडायचे नसतील ना तर एक असं मस्त जाळी असते त्याला, पण ते नाही आहे आता. आता का आम्हाला कच्चाच आंबा खायचा आहे ना खोबऱ्यासारखा. तरी बघा आपण इनी पाडलाय आंबा. किती पाडले? बसजले बसजले. हां, एक दोन तीन आणि चार. अजून काढते. डोक्यात पडायचं माझ्या. पडला पडला पडला. बस झाले. आता हा आंबा टेस्टने कसा लागतो ना हे तुम्हाला कळेलच. म्हणजे मी तर नेहमी खात असते आंबा, मला माहिती आहे आंब्याची टेस्ट. पण आमच्या घरी मुंबईहून काही माझ्या ओळखीची मंडळी आलेली आहेत, तर ती आंबे खाताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला पाहायचा आहे. ते घरी आहेत आणि ही आमची बाग आमच्या घरापासून 20 ते 25 मिनटे अंतरावर आहे. तर आता आपण आंबे गोळा करूया आणि जाऊया घरी आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहूया. आंबे गोळा करूया आपण. मोठ्याच्या मोठा आहे. छान. चल. मस्त. मी येऊन महिनो महिनो नाही, 15 दिवस झाले. होय, आत्ताच इले घरा चाललंय. पण मी काय म्हणते, तुझ्याकडे रायवळ आंबे आहेत असं ऐकले नव्हते मी. खय आहेत? खय आहेत? कुठल्या? आता माका काढू कसे येऊचे? माका काढू कसे येऊचे? खय आहे? खय झाडावर आहे? आता कसा करूचा? खाऊक पे आता आंबे यावर ही कमी येत ना. खय आहे झाड? हा, एका झाड. हे मावशी काकी, या झाड वरती आहेत आंबे, पडलेले नाही दिसत.
या बागेत हापूस, आंबा, रायवळ आंबा, नारळ, सुपारी, केळी अशी अनेक झाडे आहेत. त्याचप्रमाणे ओंडलचं झाड देखील आहे. माझ्या काकाच्या हयातीत इथे वेगळंच वातावरण असायचं. काढूक पण कोण नाही, इथे खुर्ची टाकून मस्त. मी असायची ना इथे उनगत, उनगत असायची ना मी इकडे राहायची. पण या बागेत आले की मला माझं बालपण आठवत. माझं असं कसं असायचं माहिती आहे, म्हणजे घरी काय आत्या बरोबर काका बरोबर मी नसलं ना, मग ह्या काकाकडे यायचं आणि इथे राहायचं. इथे राहायची मी पूर्वी काका काकींबरोबर, तेव्हा इथे छान वाटायचं मला, एकदम मस्त हवेशीर. मी लहान असताना 2 वर्ष गावी राहायला होते आणि त्यानंतर प्रत्येक मे महिन्यात मी गावाला येत असे. हा माझा सखा 2 नंबर काकाचं हे घर आहे. काका नाही आहे माझा, काका पण एक्सपायर झाला. तर पाहू शकता ही बाग, माझं बालपण इथे गेलेलं आहे. मस्त काकी बरोबर यायची मी इकडे, काका त्यांच्या बरोबर राहायची. माझ्या बालपणी या घराला मातीच्या भिंती होत्या. चांगले मस्त वारा पडला आला ना तर पडतील ते खाली, छान आहेत. कितीतरी आहेत हे बघ, हे बघ कितीतरी आंबे आहेत. काय झाला गडी बघतायस, काढू का आंबे? मस्त काकी आंबे पिवळे पिवळे दमक आंबो मिळालो, एक पडलेलो चांगलो आहे. येतच आहे या वर्षी आंबो म्हणजे सोना. भरपूर आहे आंबो. वर आहेत ना ते घराने पण येऊचे नाहीत. हो कसला आंबो, कलंबाच आहे. बोंडा खाते मी. चांगली आहे बोंडा, गोड काय लागतो. बंड्यान किती नेले तो बंड्या, तो कोण बंड्या तोडण कर. चांगली आहे बोंडा. अश्विनी घे बोंडा, ह्याच्यात टाक, आम्ही धुताव घरी जाऊन. आम्ही धुताव घरी जाऊन. आता पिकले फणस, पिकले दर याच्यात टाक. भाजीचं नाही लायक इथे धुवा पडले खाली गुरान खाल्ले मशीन वरचे ना ते वरती काढणार कोण. भाव तो गेलो तो मुंबईला गेलो, त्यांचा गाडी लागतं ना आईन खायला येतील ना गो. धू वा गो चांगली होय होय आणि शिजव मस्त लागते. कोणीला समीरच आहे येतो सर. या काजूच्या झाडाच्या फांद्या अगदी जमिनीला टेकलेल्या, त्यामुळे आपण सहजपणे या झाडावरचे काजू काढू शकतो. माझ्यात एक पण नाही दिसत आहे काजू, आता काढले सर्व. माझा काका होता तेव्हा घर पूर्ण भरलेलं असायचं. त्यावेळेला काकाच्या मुलींची लग्न देखील झालेली नव्हती. कंपाऊंडच्या बाहेर असलेलं हे काजूचं झाड काजूनी गच्च भरलेलं असतं. या झाडावरील ओले काजूगर काढून आम्ही त्याची भाजी देखील बनवतो. ज्यावेळी हे झाड पूर्ण फळांनी भरलेलं असतं त्यावेळी त्याचा घमघमाट पूर्ण सर्वत्र येत असतो. या आहेत
कच्चे आहेत आता, म्हणजे होतेत ते काढलेत, हे इकडे आहेत पुन्हा. होय बघता आता इथे कुठे दिसत नाहीये. हे बघ काजू पडलंय, मस्त पक्ष्यांचा आवाज येतो इकडे. आता आम्ही छान गप्पा मारत घराच्या दिशेने चाललो होतो. उन्हाळा चालू आहे तरी गर्मीचे चटके लागत नव्हते, तर छान गार वारा सुटला होता. काय दिसतोय ना कलर सुंदर. आता आम्ही शॉर्टकटने जातो. शॉर्टकटने जाताना इकडे थोडंसं पाण्यातून जावं लागतं. त्यातून थोडेशा दगडी आहे टाकलेले, खातपुटी जमीन आहे ही. यामध्ये पण बराचसा भाग आहे आमच्या जमिनीचा, बराचसा जमिनीचा भाग आहे यामध्ये आमचा. या जमिनीला खारं पाणी लागल्यामुळे खाऱ्या पाण्यात उगवणारी बरीच काटेरी झुडपे या जमिनीत आलेली आहेत, पण त्यावर फुललेली फुले देखील अतिशय मोहक. अशी पाणी सुकलंय. आता या दगडांवर पाय टाकत टाकत आपल्याला जायचंय. हे साचलेलं पाणी देखील खारं पाणी आहे. ज्या वेळेला समुद्राला भरती येते त्यावेळेला इथे जास्त प्रमाणात पाणी साचतं. नाही मग अशी काम पाणी कमी होतं अश्विनी. हा दगडांवरून अलगद पाय टाकत टाकत मी पलीकडे गेले. याच्या दगडी पार करून थोडं पुढे गेल्यावर वाटेतच आमच्या गावातले अप्पा नाईक गरीने मासे काढताना मी दुरूनच पाहिलं. आणि आम्हीही ते गरीने मासे काढताना निरीक्षण करू लागलो. अप्पा नाईक यांच्याशी हितगुज केल्यानंतर आम्हाला कळलं की मासे गरीने पकडणे हा त्यांचा एक छंद आहे आणि ते रोज इथे येत असतात. सकाळी मोठे 2-3 भेटले. आता पाणी कमी झालं ना, आता सुकती आली ना पाणी. मी म्हटलं एक तरी बघायला मिळेल आपलं नशीब असेल तर. त्याला टेन्शन निघून झाले मासे पकडण्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष लागतं ना, मासा लागला काय मासा लागला काय, मग टेन्शन अजिबात नाही. हा पण इथे छान नाही वातावरणात, मस्त वाटतं एकदम. मिळाला मिळाला मिळाला, वाव. म्हणजे आमचा थांबलो आम्ही, त्याचं चीज झालं. छान 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 मस्त. तुम्ही मासे पकडणारच झालेत आता मस्त. चांगले मिळतात मोठे मोठे, छान बघा ना. जमा जिवंत भरपूर वेळ जिवंत राहतो. वा मस्त. काळबुंड काहीतरी म्हणतात बाबा, काय माहिती. मस्त मस्त, म्हणजे आमचं चीज झालं. चला बघायला मिळायला. सकाळी याच्यावर थोडं लहान मस्त बघायला मिळालं ना ग, केवढं मन नशीब बाबा. निसर्गरम्य नयनसुख घेतल्यानंतर आम्ही काही वेळातच घरी पोहोचलो. हा आहे पावशी आंबा, भोपळी आंबा, आणि मी मुंबईहून आलेल्या पाहुण्यांना आता खायला देणार आहे. फोडते मी. हा आहे ना, कापण्यामध्ये मज्जा नसते. आता बघा कुठे बाहेर वगैरे म्हणजे झाडाखाली आपण आहोत तर तिकडे आपल्याकडे चाकू नसतो, मग काय करायचं, हा आंबा फोडायचा. नाही तूट रे मारायचं. अरे डू यू वॉन्ट आशिष?
डू यू वांट ए फुटला 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 ये ले फोड़ो अभी आप खाओ और फोड़ निकाल अरे हाँ तेरे एकदम नारळा सारखा फोड़ला अभी ये लो आप खाओ पनीर तू पण खाऊन घे खाओ खाओ नहीं 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 अगं असं आता परत फोड़ ना कैसा लगा आपको एकदम क्या अलग टेस्ट है ना वो कैरी इकड़े 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 एकदम अलग टेस्ट है ओ फुटला 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 हाँ तो ही ट्राई करते फुटला 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 ट्राई है मेरे कसा वाटला बग खाऊन बग मस्त आंबट लगला खोबरा सारखा एकदम आंबट पण नाही आंबट गोड असा सच में कैसा लगा बहुत अच्छा लगा एकदम खोपरा और कैरी जैसे मिश्रण हमको तो ये ऐसा खाया था क्या कभी आपने नहीं ये नहीं खाया था मैंने यहाँ ये पहले कम खाया ये पुट्टा भी देखो कैसा है ना ये देखो ये छुरी की गरज नहीं है नहीं हाँ मसाला आणि मीठा मधे हे करू ये कितना भी खा सकते हो क्योंकि उतना ये नहीं है ना क्या बोलते हैं उसको खट्टा नहीं है ना नहीं मला पण थोड़ा सा खाऊ दे पागल कितना नहीं खाते मस्त मुझे ना करी है ना करी करी तो पेक्षा अपन जास्त खाऊ शकत नहीं पर हाँ अपन पूरा आंबा खाऊ शकतो कारण गोड है तर मग आंबा खाऊन घेते पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा कमेंट मध्ये अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आंबा खायला या तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय.